इयत्ता चौथी, विषय परिसर अभ्यास दोन, संतांची कामगिरी, भाग दुसरा। नमस्कार बालमित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मागील भागामध्ये आपण परिसर दोनचा संतांची कामगिरी या पाठातील तीन संतांविषयी माहिती घेतली होती। आज आपण पुढच्या तीन संतांविषयी माहिती घेणार आहोत। आज आपण संत एकनाथ, संत तुकाराम आणि समर्थ रामदास या तीन संतांविषयी माहिती घेणार आहोत। तर मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात। पहा, पहिल्यांदा आपण संत एकनाथ यांच्याविषयी माहिती पाहूया। संत एकनाथ हे पैठणचे राहणारे होते आणि त्यांनी भक्ती मार्गाचा प्रसार केला। आपण भक्ती करतो, देवाची भक्ती करतो, त्या भक्ती मार्गाचा त्यांनी प्रसार केला। त्याचबरोबर त्यांनी अनेक अभंग, जे आपण भजन म्हणतो ते अभंग, ओव्या आणि भारुडे लिहिली। भारुडे हा एक वेगळा प्रकार आहे, भारुडे तुम्ही बऱ्याच मुलांनी ऐकली सुद्धा असतील। त्याचबरोबर उपदेश काय केला, म्हणजे लोकांना त्यांनी काय सांगितलं, कसं वागायला सांगितलं, काय करायचं असं सांगितलं, तर उच्च नीच भेदभाव मानू नका। फार महत्त्वाचा उपदेश केलाय। पहा, उच्च नीच भेदभाव म्हणजे उच्च जातीचे, कमी जातीचे असं पूर्वी असायचं, आता नाही, आता सर्वांना समानतेने वागवलं जातं। पण पूर्वी हा कमी जातीचा किंवा हा चांगल्या जातीचा, तो गरीब, हा श्रीमंत, असं उच्च नीच भेदभाव मानत होते। तर संत एकनाथांनी सांगितलं, असं उच्च नीच भेदभाव मानू नका, माणूस म्हणून सर्वांकडे पहा, माणूस म्हणून सर्वांशी वागा। भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवून दिला की भक्ती मार्गाने गेल्यावर कसा फायदा होतो, आपलं मन कसं प्रसन्न राहतं, आपण कसं खरे वागतो, हे भक्ती मार्गाचा मोठेपणा त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला। गोर गरीब आणि मागासलेले जे लोक होते त्यांना त्यांनी जवळ केलं आणि इतरांनाही त्यांनी उपदेश दिला की जे गोरगरीब आहेत, मागासलेले लोक आहेत, त्यांना जवळ करा, त्यांना मदत करा। त्याचबरोबर मुक्या प्राण्यांवर दया करा, हा महत्त्वाचा उपदेश एकनाथांनी दिलेला आहे। मुके प्राणी म्हणजे आपली गुरं, वासरं, पक्षी, प्राणी यांच्यावर दया करा, त्यांना मारू नका। हा महत्त्वाचा उपदेश संत एकनाथांनी दिलेला आहे। संत एकनाथ हे जसं बोलत तसंच वागत आणि आपल्या आचरणातून ते लोकांना दाखवून द्यायचे की कसं वागलं पाहिजे। म्हणजे एकदा काय झालं बघा, गोदावरी नदी आहे, त्या नदीत ते स्नान करण्यासाठी निघाले। दुपारची वेळ होती, त्यामुळे ऊन कडक होतं आणि त्या नदीच्या काठावरची जी वाळू असते, तुम्हाला नदीच्या काठावर माहिती आहे ना वाळू असते, ती वाळू म्हणजेच वाळवंट, ते वाळवंट अतिशय तापलेलं होतं आणि त्या तापलेल्या वाळूमध्ये एक लहान पोरकपोर रडत असताना त्यांनी पाहिलं। त्यांनी त्या मुलाला पाहिल्यानंतर त्यांनी त्या मुलाचे आई बाबा कुठे आजूबाजूला आहेत का हे पाहिलं, तर त्यांना काही तिथं ते दिसले नाहीत। मग ते रडणारं बाळ त्यांनी उचलून घेतलं, त्याला कडेवर घेतलं, त्याचे डोळे पुसले आणि त्याला त्याच्या घरी नेऊन सोडलं। म्हणजे अशा प्रकारे त्या मुलाला मदत त्यांनी केली। मग ते मुलगा कोणाचं असेल, मला काय करायचं आहे, मी कशाला त्याच्याजवळ जाऊ असं ते म्हणाले नाहीत। म्हणजे असं आचरणातून एकनाथ महाराज लोकांना चांगलं वागण्याचा उपदेश करत असत, चांगलं वागण्याचा संदेश देत असत। अशा प्रकारे संत एकनाथ यांनी त्यांच्या आचरणातून समतेची आणि ममतेची भावना लोकांमध्ये निर्माण केली। समता याचा अर्थ सर्वांनी समान वागणे आणि ममता याचा अर्थ प्रेमाने, मायेने वागणं। तर असे हे संत एकनाथ महाराज होते। यानंतर संत तुकाराम या संतांची आपण माहिती पाहूया। संत तुकाराम हे नाव तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल, ज्ञानबा तुकाराम असा बऱ्याच वेळा जयघोष होताना आपल्याला दिसतो। मंदिरामध्ये ज्ञानबा तुकाराम असं भजनामध्ये किंवा कीर्तनामध्ये ऐकलेलं तुम्ही असेल। मग ज्ञानबा म्हणजे ज्ञानेश्वर, तुकाराम म्हणजे संत तुकाराम, म्हणजे संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर या दोघांच्या नावाचा जयघोष करतात मंदिरामध्ये, त्याला म्हणतात ज्ञानबा तुकाराम। तर त्यातील आपण संत तुकाराम यांच्याविषयी माहिती पाहूया। संत तुकाराम हे पुण्याजवळच्या देहू या गावचे राहणारे, देहू हे त्यांचं गाव। त्यांच्या घरी शेतीभाती होती, शेती होती,
त्याचबरोबर किराणा मालाचं दुकान होतं। किराणा मालाचं दुकान म्हणजे आपले वस्तू असतात की नाही घरामध्ये आणायच्या, त्याचं दुकान होतं। आणि याशिवाय त्यांचे वाडवडील लोकांना अडल्या नडल्याना कर्ज देणं, कर्ज देणं याचा अर्थ पैसे देणं, उसने पैसे। पण म्हणजे समजा आता 100 रुपये दिले तर परत देताना ते 100 रुपये द्यायचे आणि त्यावर जे काही व्याज होईल ते व्याजसुद्धा द्यायचं, म्हणजे आणखी एक्स्ट्रा पैसे द्यायचे, त्याला म्हणतात कर्ज। मग त्यांचे वाडवडील हे पूर्वीपासून अडल्या नडल्यांना कर्ज द्यायचे। आणि मग तुकाराम महाराज यांच्या वाट्याला जी कर्ज खते आली, लोकांकडून दिलेले पैसे घ्यायचे होते, तर ती कर्ज खतं तुकाराम महाराजांनी चक्क नदीमध्ये बुडवली आणि सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली होती। म्हणजे त्यांनी कोणाकडूनही कर्ज घेतलं नाही, जे काही लिहिलेलं होतं कोणाकोणाकडे कर्ज आहेत ते सर्व कागद त्यांनी इंद्रायणी नदीमध्ये वाहून दिली, म्हणजे सगळ्यांना कर्जमुक्त केलं। तर असे आपले संत तुकाराम महाराज होते। संत तुकाराम यांनी विठ्ठलाचं भजन करत लोकांमध्ये जागृती केली। विठ्ठलाचे भक्त होते ते, कीर्तन करायचे ते, त्याचप्रकारे ते स्वतः अभंग रचत असत। आपण जे भजन म्हणताना जे अभंग गायले जातात ते अभंग बरेचसे आपण तुकाराम महाराजांचे म्हणतो, अभंग ते स्वतः रचायचे। त्याचबरोबर त्यांनी लोकांना उपदेश काय केला, आता त्यांनी लोकांना दया, क्षमा, शांती, समता या गोष्टींचा उपदेश केला। त्यांनी एक फार महत्त्वाचा संदेश दिला आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। म्हणजे जे काही मागासलेले गोरगरीब आहेत त्यांना जो आपले म्हणेल तोच खरा संत आहे, तोच खरा साधू आहे आणि देव हा त्याच्यातच आहे, अशी अतिशय महत्त्वाची ओळ संत तुकारामांनी लिहिले आणि हा संदेश लोकांना दिला। संत तुकाराम यांचे जे अभंग आहेत ते अभंग तुकाराम गाथा या ग्रंथामध्ये लिहिलेले आहेत। संत तुकारामांनी लिहिलेली तुकाराम गाथा यामध्ये त्यांनी अभंग लिहिलेले आहेत। तर अशा प्रकारे संत तुकाराम यांच्याविषयी थोडक्यात माहिती आपण पाहिलेली आहे। तुम्ही या मुद्द्यांच्या आधारे त्यांची माहिती लक्षात ठेवू शकता। हा संदेश तुम्ही पाठ करायचा आहे, अतिशय महत्त्वाचा हा संदेश आहे। पुढील संत समर्थ रामदास यांचं नाव तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल। जय जय रघुवीर समर्थ हे वाक्य सुद्धा तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल, लिहिलेलं पाहिलं असेल। तर ही जी गर्जना आहे ती समर्थ रामदासांची आहे। कोणती? जय जय रघुवीर समर्थ। आपण एखादा श्लोक म्हटलो की त्या मागे त्याच्यानंतर लगेच जय जय रघुवीर समर्थ असं म्हणतो, तर ती ही गर्जना समर्थ रामदासांची आहे। समर्थ रामदास हे यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरी नदीच्या काठी जे जांब हे गाव आहे त्या गावी रामनवमीच्या दिवशी झाला। रामनवमी हा एक सण असतो आपला, त्या दिवशी त्यांचा जन्म झाला आणि ते स्वतःला रामाचा भक्त मानत असत, रामाचा दास। भक्त म्हणजे दास, म्हणून लोक त्यांना रामदास असं म्हणू लागली। खरं त्यांचं नाव आहे नारायण, पूर्ण नाव त्यांचं नारायण सूर्याजी ठोसर। त्यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला, फार महत्त्वाचा शब्द लक्षात ठेवा, दासबोध त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे दासबोध। दासबोध हा ग्रंथ लिहिला। त्यांनी मनाचे श्लोक पण लिहिलेत। आपण बघा मनाचे श्लोक म्हणतो, जेवणाच्या आधी सुद्धा श्लोक म्हणतो, आणखी बऱ्याच वेळा मनाचे श्लोक म्हटले जातात प्रार्थनेच्या वेळेस। ते मनाचे श्लोक कुणी लिहिलेले आहेत? समर्थ रामदास यांनी। मनाचे श्लोक यामधून त्यांनी सद्विचार आणि सद्वर्तन याविषयी सांगितली आहे माहिती। सद्विचार याचा अर्थ चांगला विचार करणे आणि सद्वर्तन म्हणजे चांगलं वर्तन करणे, चांगलं वागणे। मग बऱ्याच श्लोकांमधून त्यांना सद्विचार कसा असावा, सद्वर्तन कसं असावं हे आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे त्यांनी। त्यानंतर पहा, त्यांनी बलोपासना आणि शक्तीची उपासना केली। बलोपासना म्हणजे आपलं शरीर हे बळकट असावं, शक्ती असावी। शक्ती असेल तर आपण कुठलंही काम करू शकतो, म्हणून त्यांनी शक्तीचं महत्त्व सांगण्यासाठी
त्यांनी बलोपासनेसाठी, बलोपासनेसाठी म्हणजे शरीराचा व्यायाम करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी हनुमान मंदिरं उभारली, हनुमानाची मंदिरं आणि तिथं व्यायामशाळा तयार झाली. तर शक्तीची उपासना या बाबतीत समर्थ रामदास यांचं नाव लक्षात ठेवायचं. आता त्यांनी काय संदेश दिला आहे पहा. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. आपण एकत्र येऊन चळवळ करा आणि एकत्र रहा, असा त्यांचा थोडक्यात संदेश आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे. सामर्थ्य म्हणजे महत्त्व, महत्त्व चळवळीचं आहे. चळवळ करणे म्हणजे अन्यायाविरुद्ध लढा देणे किंवा आपली मागणी मांडणे, एकत्र येऊन त्याला म्हणतात चळवळ करणे. आणि त्यांनी संघटना करणे आणि अन्यायाविरुद्ध लढणे हे फार महत्त्वाचे संदेश दिलेले आहेत की संघटना करा, एकत्र राहा. कुठलंही काम हे एकत्र राहून होतं. अन्यायाविरुद्ध लढा द्या. तुम्हाला जर अन्याय होत असेल तुमच्यावर तर त्यासाठी लढा द्या. तर अतिशय महत्त्वाचा असा संदेश समर्थ रामदासांनी सांगितलेला आहे. अशा प्रकारे थोडक्यात आपण समर्थ रामदास यांची माहिती पाहिलेली आहे. समर्थ रामदास यांनी दासबोध ग्रंथ लिहिला हे विसरायचं नाही. तर अशा प्रकारे आता आपण सर्व संतांची माहिती पाहिलेली आहे. आपल्या धड्यामध्ये जे संत आहेत त्यांची माहिती आपण पाहिलेली आहे. आता ह्या सर्वच संतांनी लोकजागृती केली, धर्माबद्दल आदर करायला शिकवला आणि महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास निर्माण केला. या संतांच्या कामगिरीचा फायदा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी झाला. फार महत्त्वाचं काम संत करून गेले. समर्थ रामदास आणि संत तुकाराम हे दोन संत शिवाजी महाराजांच्या काळात होते. म्हणजेच या संतांच्या कामगिरीचा निश्चितच उपयोग शिवाजी महाराजांना त्यांच्या कार्यामध्ये झालेला आहे. तर अशा प्रकारे संतांची कामगिरी या धड्यावरील जो स्वाध्याय आहे तो तुम्ही सोडवायचा आहे, हा धडा वाचायचा आहे आणि अभ्यास पूर्ण करायचा आहे. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.